नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. कल्याणची रस्त्यालगत असलेल्या मेघानी पाडा राज्य आपत्ती निवारण विभागाची बैठक असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शेतकरी वासुदेव पाटील, मुख्यमंत्री अजितदादा पवार बिल्डरने उपस्थित आहे. घुसखोरी केल्यास सोबत मात्र त्याविरोधात पुनर्वसन आंदोलन करणार असल्याचा इशारा जलसंधारण मंत्री राठोड मुख्य सचिव या ठिकाणी राहणारे वासुदेव पाटील आणि पुनर्वसन पाडा बस स्टॉपच्या मागच्या बाजूला मुंबई पालिका आयुक्त भूषण पाटील यांच्या जागेवर मुंबई पोलीस आयुक्त वहिवाट आहे. फणसाळकर आर्मी नेव्ही काल सायंकाळी 7 वाजता बिल्डर गार्ड घुसखोरी आणि पश्चिम रेल्वे मुंबई मेट्रो सोबत खासगी बॉडीगार्ड आणले होते. या ठिकाणी पोलीस आणि संबंधित विभागाचे प्रकरणी खासगी बिल्डरच्या घुसखोरीला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा जिल्हाधिकारी पाटील यांनी अशोक शिंगारे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितलं की ही जागा आमच्या कब्जे निवासी उपजिल्हा अशा प्रकारे परप्रांत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा हुसकवण्याचा प्रयत्न व्यवस्थापन अधिकारी हा प्रयत्न आम्ही हानून पाडला. जवान त्यांच्याकडून दूर अशा प्रकारचा प्रयत्न पुन्हा केला जाऊ शकतो उपस्थित आहे. या भागातील भूमिपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी सांगितलं की वासुदेव पाटील यांच्या जागेत बिल्डरने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटात वाद होऊ नये म्हणून पोलीस आले होते. वासुदेव पाटील आणि बिल्डर या दोघांच्या बाजून ऐकून घेतल्या पाहिजेत. जागेचा प्रश्न हा महसूल विभागाशी संबंधित असल्याने पोलिसांनी वासुदेव पाटील आणि बिल्डरला महसूसी अथवा दिवाणी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. बिल्डरने दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलीस जबाबदार असतील. हा प्रश्न सुटला नाही भूमिपुत्र आंदोलन करतील. या प्रश्नी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार राजू पाटील यांच्याकडेही दाद मागितली जाणार आहे. वासुदेव यांच्या पत्नी वंदना पाटील यांनी सांगितले की परप्रांतीय बिल्डरची आमच्या जागेत केली जाणारी घुसखोरी करणाऱ्या बिल्डरच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यावर पोलीस आता काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मी वासुदेव बाबाराम पाटील. आम्ही इथले मूलचे भूमिपुत्र. ही आमची जागा आहे. जागा ही 1983 आमची ही जागा आहे. इथे बाहेरचे परप्रांतीय भारसकर म्हणून इथे ही आम्हाला काल आम्ही निदर्शनास आले का ते आम्हाला इथल्या जागेवर बाहेरची लोकं आणून पोलीस आणून आम्हाला बाउन्सर आणून आम्हाला इथे हाकवण्याचा प्रयत्न करतो. पण आम्ही त्यांना जुमानले नाही कारण का ती जमीन आमची आहे. आमची असल्यामुळे त्यांना आम्ही हाकलून लावलं कारण का आमची आहे का तर आम्ही आमचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे. आणि हे भारसकर हे बिल्डरला जॉईंट होऊन आम्हाला दबावशाही करतात. हे दबावशाही आम्ही कधीच चालू देणार नाही कारण आम्ही इथला मूळचा भूमिपुत्र आणि हे आम्ही खपून घेणार नाही कारण का ही जमीन आमचीच आहे आणि आमचीच राहणार आहे. दुसरं कोणीच इथे येऊ शकत नाही कारण का आम्ही इथेच आहे. आणि जर कमी जास्त आमच्या भगिनींना बहिणींना या गोष्टीबद्दल जर त्रास झाला तर हे जबाबदार बारसकर त्यांच्या जोडीला बिल्डर आहेत ते राहतील. हे लक्षात घ्या, याची दखल घ्या आणि प्रशासनाने शासनाने पण दखल घ्यावी याची. एवढे मी बोलतो. नमस्कार, मी गजानन पाटील, स्थानिक भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ता आहे. आमच्या आजच असं लक्षात आले की मौजे गोळिवली येथील महसूल क्षेत्रामधील मौजे आजदेगाव येथील राहणारे भूमिपुत्र बांधव आपले वासुदेव बाळाराम पाटील व त्यांचे कुटुंबियांचे असलेली कब्जे वहिवाटाची आणि खाजगी जमीन सर्वे क्रमांक 79-3 ही जमीन त्यांची वडिलोपार्जित कब्जे वहिवाटीची असून ते ह्या ठिकाणी अनेक वर्षापासून त्यांचा कब्जा वहिवाट आहे. परंतु आमच्या त्यांनी असं निदर्शन आणून दिलं की काल रोजी एक संबंधित बिल्डर परप्रांतीय बिल्डर पोलिसांचा आधार घेऊन आणि काही खाजगी बाउन्सर घेऊन त्यांच्यावर हुकुमशाहीने आणि जबरदस्तीने ह्या जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत होते. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अपुऱ्या माहितीच्या आधारावर किंवा खोट्या माहितीच्या आधारावर कोणत्याही पक्षकारांची बाजू न घेता संबंधित प्रकरण हे महसुली विभागाशी संबंधित आहे. जर यामध्ये पोलीस प्रशासनाला जर तोडगा काढता येत नसेल तर दोन्ही पक्षकारांची बाजू न घेता पोलीस प्रशासनाने महसुली न्यायालय किंवा दिवाणी न्यायालयामध्ये जाण्याचा त्यांना सल्ला द्यावा. कारण असं नाही झालं तर येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आमचे या ठिकाणचे स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, राजूदादा पाटील साहेब असतील, यांचीसुद्धा भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष ह्या जागेवर आम्ही आणून ही बाब निदर्शनास आणून देऊ, जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. आणि जर हे परप्रांतीय बिल्डर जर अशी कायदा सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण करत असतील, आमच्या भूमिपुत्रांवर अन्याय करत असतील, हुकुमशाही लादत असतील, तर आम्ही कदापि सहन करून घेणार नाही. धन्यवाद. वंदना वंदना वासुदेव पाटील. मी उभी असलेली ही जमीन आमची वडलोपार्जित जमीन आहे. इथे काही परप्रांतीय येऊन आमच्या जमिनीवर स्वतःचा हक्क दाखवत असतील तर आम्ही भूमिपुत्र हा हे सहन कदापि हा त्रास सहन करणार नाही. कारण ही जमीन आम्ही पूर्वी शेती लावत होतो या जमिनीत. ही शेतजमीन आहे आमची आणि ही आमचीच आहे. कुठलाही बिल्डर इथे येऊन किंवा परप्रांतीय येऊन आमच्या जमिनीवर हक्क दाखवला तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. कारण आम्ही इथले जन्मत भूमिपुत्र आहोत आणि ही जमीन आमच्याच नावावर आहे. आमचे आम्ही कागदपत्रही आमच्या नावावर आहेत. कोणाचाही इथे आम्ही अरेरावी सहन करणार नाही. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वे रुळावरून चालू गाडीतील दरवाजावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल हिसकावण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून गर्दुले चोरटे बिनधास्तपणे असे कृत्य करीत आहेत. कल्याणमधील एका तरुणासोबत ही घटना घडली असून या तरुणाला आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. कल्याणपूर्व ते शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी ठाण्यातील खासगी रुग्णालयात धाव घेऊन त्यांची विचारपूस करीत 1 लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्त केली. तसेच त्यांच्या हॉस्पिटलमधील भेटीनंतर हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने देखील मोफत उपचार करणार असल्याचे सांगितले. कल्याण पूर्वेतील आमराई परिसरात राहणारे जगन जंगले 22 मे रोजी आपले काम आटपून रात्री 9 वाजता दादर ते कल्याण असा लोकलने आपल्या घरचा प्रवास करत होते. ट्रेन ठाणे स्टेशनवरून कळव्याच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. ठाणे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पासून अंदाजे 200 मीटर पुढे कळव्याच्या दिशेने ट्रेन धीम्या गतीने पुढे जात असताना काही टवाळखोरांनी मोबाईल खाली पाडण्याच्या उद्देशाने दांडक्याने जोरात दरवाजावर थांबलेल्या जंगले यांच्या हातावर आघात केला. आघात हातावर जोरात बसल्याने तोल जाऊन ते खाली पडले. याच दरम्यान त्यांचे दोन्ही पाय ट्रेन खाली सापडले. अपघातानंतर उपस्थित लोकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना व कुटुंबियांना माहिती दिली. पोलिसांनी त्यांना प्रथम कळवा येथील शासकीय रुग्णालयात नेले, परंतु तेथे परिपूर्ण प्रमाणात उपचार नसल्याने ठाणे येथील खासगी रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. जगन जंगले हे आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कल्याण शहरात येऊन भाड्याच्या घरात राहत होते. कल्याण या ठिकाणी राहून दादर पश्चिम येथील एका बुकशॉपमध्ये महिना 15,000 पगार असणारी खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत होते. सकाळी कल्याण ते दादर व रात्री दादर ते कल्याण असा त्यांचा नियमितचा प्रवास होता. हालीच फेब्रुवारी महिन्यात त्यांचा विवाह झाला होता. सध्या त्यांच्या दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून दोन्ही पाय काढण्यात आले आहेत. परिस्थितीने अतिशय गरीब असलेल्या, नुकताच आपला प्रपंच थाटलेल्या, आपल्या कुटुंबासाठी अनेक स्वप्ने पाहिलेल्या एका गरीब युवकावर या वयात ओढवलेला प्रसंग हा खरंच मन हेलावणारा आहे. दोन्ही पाय गेल्याने आजन्म अपंगत्व आले आहे. कल्याणपूर्वचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी ठाण्यातील रुग्णालयात धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कल्याण शहर कक्षप्रमुख चंद्रसेन सोनवळे, युवासेना विधानसभा अध्यक्ष अजय गायकवाड, अक्षय गाडे आदी उपस्थित होते. त्याचबरोबर पुढील उपचारासाठी मदतीचा हात म्हणून त्यांना मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून 1 लाख रुपयांची मदत केली. त्याचबरोबर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीद्वारे सहकार्य केले जाणार असल्याचे यावेळी महेश गायकवाड यांनी सांगितले. महेश गायकवाड यांच्या भेटीनंतर हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक गोपाल सिंह यांनी देखील जंगले यांच्यावर पूर्णपणे मोफत उपचार करणार असून या अगोदर जमा केलेली रक्कम देखील कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी परत करणार असल्याचे जाहीर केले. याबद्दल महेश गायकवाड यांनी देखील त्यांचे आभार व्यक्त केले. मी डॉक्टर बाबासाहेब चव्हाण, मी अस्थिरोगतज्ञ, सध्या हायलँड हॉस्पिटल येथे कार्यरत. आता हे पेशंट आहेत जगन जंगले, साधारण 30 वर्षाचा मुलगा आहे. तर याचा बुधवारी संध्याकाळी ट्रेनमधून पडला तो
आणि त्याचे दोन्ही पाय ट्रेनच्या चाकांखाली आले. तर जागेवरच त्याचे दोन्ही पाय कट झाले होते. साधारण रात्री 11-12 दरम्यान आपल्या हॉस्पिटलला घेऊन आले. आला तेव्हा त्याची कंडिशन अतिशय सिरियस होती. ब्लड लॉस भरपूर झालेला होता. आम्ही रात्रभर अगोदर त्याचा जीव वाचवायचा आम्ही प्रयत्न केला. रात्रभर आमची सर्व हायलँड हॉस्पिटलचे सर्व ICU टीम, मी स्वतः, आम्ही सर्वजण रात्रभर त्याला भरपूर ब्लड चढवले. आम्ही त्याची कंडिशन स्टेबल केली आणि नेक्स्ट डे आम्ही सर्जरी केली. जी खराब जखम होती ते ट्रेन खाली जेव्हा कोणताही आपला अवयव क्रश होतो तेव्हा ती जखम अतिशय वाईट पद्धतीने हे झालेली असते. आपण ते नेक्स्ट डे सर्जरी करून ते सर्व जखमा साफ केल्या. अनफॉर्च्युनेटली त्याचे दोन्ही पाय जागेवरच कट झाले होते आणि त्या ट्रेन खाली आल्यामुळं ते पुन्हा जोडण्याच्या अवस्थेमध्ये नव्हते. ते तर आपण ते एक सर्जरी केली आहे. आता त्याची जीवाला तर धोका नाही आहे. ICU ॲडमिटेड आहे तो. कंडिशन स्टेबल आहे. पण त्याला अजून सर्जरीज लागणार आहे. ते आपल्याला जे पाय जे कट झालेले आहेत त्यांना व्यवस्थित पुन्हा सर्जरीज करून अशा पद्धतीने हे करायचं की त्याला नंतर भविष्यात जे आपण कृत्रिम पाय लावणार आहेत ते व्यवस्थित बसले पाहिजे. असं हॉस्पिटलमध्ये तर तो एक अजून 10-15 दिवस राहील. त्याच्यानंतर जे कृत्रिम पाय लावायचे त्याचं ते ट्रेनिंग ते पूर्ण रिकव्हरी व्हायला त्याला त्याच्या पायावर पुन्हा चालू व्हायला 5-6 महिने जातात. रिपोर्ट इंडियन TV न्यूज. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती निवारण विभागाची बैठक सह्याद्री अतिथी सभागृहात आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील उपस्थित आहेत. सोबत मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव नितीन करीर, मदत आणि पुनर्वसन सचिव सोनिया सेठी, मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, तसेच आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड, मध्य आणि पश्चिम रेल्वे, मुंबई मेट्रो, म्हाडा, NDRF, SDRFचे अधिकारी आणि संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत. तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार संजय भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जवंजाळ हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित आहेत. ब्युरो रिपोर्ट इंडियन TV न्यूज. डोंबिवलीमधील अमुदान कंपनी बॉयलर ब्लास्ट प्रकरणी आरोपी कंपनी मालकाला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या प्रकरणी सरकारी वकिलांनी बाजू मांडली. जरी परवानग्या असतील पण परवानग्या नीट फॉलो झाल्या आहेत का हे तपासायला हवं. गेले 3 दिवस उष्णतेचे वातावरण जास्त झाले आहे. बॉयलरची उष्णता 60 असते. मात्र उष्णतेमुळे हा बॉयलर अधिक तापला आणि हा अपघात झाला आहे अशी माहिती तपासात मिळाली आहे. तर कंपनीचे मालक मेहता यांना 29 आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ॲडव्होकेट आकाश बोईनवाड, माझा मित्र ॲडव्होकेट प्रियेश सिंग यांच्या बाजूने आम्ही मेरबान न्यायालयामध्ये इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन मूव्ह केलेलं. आज या केसमध्ये पोलिसांनी पहिल्या आरोपीला अटक केली. आरोपीला अटक करून त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. कोर्टामध्ये हजर करण्यात आल्याच्या नंतर पोलिसांनी 14 पोलीस कोठडी मागितली होती. पोलिसांनी त्यांचा युक्तिवाद केला, सरकारी वकिलांनाही त्यांचा युक्तिवाद केला. नंतर आम्ही इंटरव्हेनर म्हणून कोर्टामध्ये अपियर झालो. आम्ही आमच्या बाजूने सुद्धा मेहरबान न्यायालयामध्ये युक्तिवाद केला. आरोपींचे जे वकील बोलत होते की बाबा कमीत कमी पोलीस कस्टडी द्यावी म्हणून, पण आम्ही इंटरव्हेनर म्हणून त्याच्यामध्ये सांगितलं मॅक्झिमम कस्टडी, मॅक्झिमम पोलीस कस्टडीची याच्यामध्ये गरज आहे. कारण ऑफेन्स जो आहे तो हिनियस आहे. याच्यामध्ये 7-7 लोकांचा बळी गेला आहे. आत्तापर्यंतची अशी माहिती आहे. तो बॉयलरचा स्फोट एवढ्या जोरात होता की त्याच्यामध्ये लोकांचा बळी जातो. इतरचा जो आजूबाजूची जी व्हिसिनिटी होती त्याच्यामध्ये काही घरांच्या दुकानांच्या वगैरे काही खिडक्या काचा फुटलेले अशा बातम्यांमध्ये कळते. याच्यामध्ये आम्ही मेहरबान कोर्टाला सांगितलं की याच्यामध्ये जास्तीत जास्त पोलिसांना चौकशी करण्यासाठी वेळ देण्यात यावा. चौकशी करण्याचं कारण आहे की बाबा तिथे जो बॉयलर होता तिथे जाऊन पोलिसांना चौकशी वगैरे करायची. या गुन्ह्यामध्ये अजून कोणी त्याच्यामध्ये आरोपी आहेत का किंवा काय, याच्यामध्ये कोणी निष्काळजीपणा केला आहे या गुन्ह्यामध्ये, या सगळ्या गोष्टींची चौकशी करायची. डिफेन्स साईडने सांगितलं की आम्ही परवानग्या घेतल्या आहेत म्हणून. कदाचित घेतल्याही असतील, मला माहीत नाही घेतल्या आहे का नाही त्यांनी परवानग्या. कदाचित घेतल्याही तरी असतील. परवानग्या घेतल्याच्या नंतर कंपनीमध्ये जे ॲक्च्युअल काम व्हायला पाहिजे होतं तसं काम झालं आहे का, हाही एक वादाचा मुद्दा आहे.
जर एवढा स्फोट होते, त्यांचं म्हणणं होतं की 45-47 टेम्परेचर गेलेले सध्याच्या दिवसांमध्ये. मी पाठीमागच्या 2-3 दिवसांपासून टेम्परेचर ट्रॅक करतोय, तर मला काय 39-40 पर्यंत टेम्परेचर दाखवतोय आमच्या कल्याणमधलं. 45-47 टेम्परेचर माझ्या माहितीनुसार तर मला तर नाही वाटत गेला असेल म्हणून, कारण मी 2-3 दिवसांपासून टेम्परेचर बघतोय 39-40 दाखवते असं. ठीक आहे, चालेल, जरी वेदरचं टेम्परेचर जास्त होतं आहे, पण त्यांचीवाली एक ड्युटी होती की आपल्या काही कंपनी येते त्यामध्ये काही केमिकल्स वगैरे असतात, त्यांची जबाबदारी होती की त्यांनी सगळ्या गोष्टींचं प्रिकॉशन्स घेतलं पाहिजे होतं, जे म्हणजे योग्य ते मेंटेनन्स होतं कंपनीमध्ये करणं, बॉयलरसाठी वगैरे इतर ज्या काही गोष्टी असतील त्या नक्की त्यांनी योग्य ती काळजी घेतलेली का कंपनी चालवताना? जर कदाचित जर काळजी घेतली नसेल किंवा काय, अजून तोही वादाचा मुद्दा आहे, काळजी घेतलेली किंवा नाही, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जेव्हा याच्यामध्ये एकदम फुल फ्लेज इन्व्हेस्टिगेशन होईल, इन्व्हेस्टिगेशनमध्ये या सगळ्या गोष्टी कळतील. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320